सर्कलार पया सर्कलार जे आमका जाए असले पया ते थाई जाऊं ना आता इथून वाद चालू असा पंचायती लास्ट टाइम आई खय जन्ना ते स्टार्ट झालेले ट्राई केलेले पण लोक आपूनच अपोज करतात की एक सांगा ओव्हरब्रिज घातलो का साईडीचे दोन्ही साईडीचे रस्ते आहे की ते सर्व्हिस रोड जावं पडतलो आणि थंयसर माझी प्रॉब्लेम जाते की नॅनी प्लेसीस लोकांची घरां आले की ते खूप किती किती वयतले ते आता आम्ही चालू आम्ही घातले ह्या फावटी आम्ही घातले आमका एक दोन जागेर तरी ओव्हरब्रिज करून दियात जेणेकरून हे ॲक्सिडेंट प्रोन एरिया झालेलो असा तो कमी जातो. गटरसांचं किती प्रॉब्लेम असा गटरसांचं किती प्रॉब्लेम असो काय नसलेलो त्यांना फक्त बजेट जाय असलं म्हणजे तुम्ही कितले स्पेंड केले म्हणा आणि आम्ही म्हाका दिसता आम्ही सॅटिस्फॅक्टरी सगळे त्यांना वॉर्ड वाईज कोणाक खंय कितलो खर्च झालो तो आम्ही सगळे त्यांना आम्ही सांगून दिले. रिगार्डिंग म्हाका सांग तू टॅक्साचे किती केलेलं तुम्ही इन्क्रीज केलेलो असा डिमांड केला रेझोल्युशन बी किती येला जेन्नाच्यान हांव पया सरपंच जालें पया तेच्या पयलींचो टॅक्स कसो अचानक असो आमी कोणाचो टॅक्स वाडोवं शकना आमी कितें केलें रिसेंटली हाऊस टॅक्स गार्बेज टॅक्स आणि प्रोफेशनल टॅक्स वाडयलो गेल्या वर्सा वाडयलो तो सो आयज तेंचो पॉयंट असलेलो हाऊस टॅक्स बीन सो आमी तेंकां क्लियर केलो की आमी वाडयलो ऑलरेडी सो परत नाका मातसो तरी गॅप आसूंक जायो तेच्या मागीर 5-10 वर्सांनी वाडयतात जाल्यार वाडोवं न्ही आणि प्रोफेशनल टॅक्सचे किती असलेले जाल्यार तो सुद्धा आम्ही त्यांना क्लिअर करून दिलो पहिली जितलो असलेलो त्याच्याकून आम्ही वाढून दिलेलो असा. गटार बांधले आणि दुसरा आमचा टायल घातली हीच विकासाची कामं बाकी गावाचा विकास कायच जाऊ नये आमच्या अजिबात विकास म्हणजे ह्या टिळेचा पाणी वर्षभर राहतो लोकांना शेती करूक मिळणार नाही हे हायवेचे रस्ते केले आमच्या पूर्णपणे गावात धोकादायक झालेला असा अंडरग्राऊंड रस्ते नाही त्यामुळे कितीशे ॲक्सिडेंट झाले कितीशे लोक मेले त्यामुळे आमच्या गावात 4 तरी अंडरग्राऊंड रस्ते होय उड्डाण पुला बांधून खालसून तरी लोकांक येऊन जा गुरा धोरांक येऊन रस्ते करून देऊ हे तर आम्ही असे ठराव घेतलो की नितीन गडकरी आणि सीएमक कळवतो यांच्यानी ताबडतोब करतात आमच्या पंचायती खायचाच त्यांचे रस्त्या खालसून येऊन जाऊन मार्ग दवरलेलो नाही. तुम्ही पहिले डिमांड असलेलो पहिले आमचं डिमांड असलेलो आता त्यांच्या तीन त्या दिवसा नितीन गडकरीनं तीन उड्डाण पुला करता पडला तेथून आमचा घालची तोरशा गावाची तीन त्याच्या खातीर तुम्ही रेझोल्युशन घेतलं आम्ही पंचायतीत एक ठराव घेतलो की आमका अंडरग्राऊंड रस्ते करून देऊचे आणि त्याची कॉपी मुख्यमंत्र्याक आणि आमच्या नितीन गडकरी धाडची म्हण इतक्या आणि काय लोक जे असत आमचे परकीय लोक येतात आमच्या गावात ते मोठे मोठे धंदे करतात त्यांना टॅक्स नाही काय नाही बसायनं त्यामुळे विदाउट टॅक्स त्यांचे चलतात असे धंदे आणि कोण त्यांचे पैसे मधल्यामध्ये घेतात आणि काय करतात ह्या काय माहीत नाही त्याच्या खातीर तुम्ही रेझोल्युशन घेतला एक एकट्याचा बेकायदेशीर गेली 4 वर्षात चालता रेस्टॉरंट बंद करता तो केस नोटीस द्यायची आणि त्याच्याकडे 5 पटीने दंड वसूल करतो आणि पंचायतीचा उत्पन्न वाढवतं आणि जे लोक आपल्या घरात भाड्याक दिले जातात रुमात तर 11 महिन्याचा भाडा घर मालकांना देतो आणि 1 महिन्याचा भाडा पंचायतीत भरतात तसं आम्ही एक ठराव घेतलेला असतो आणि जी आस्थापना पर्या आहात थोडी आस्थापना आहात त्यांचे सुद्धा एक भाडा आमकां दिवचा पंचायत परत आणि एक ठराव घातलो की पंचायतीत कमीत कमी प्रत्येक नागरिकांना 5 फावटी तरी 5 वर्षात एकदा तरी येऊचा 5 फावटी येऊचा तकात पंचायत निवडणूक लढवून मान्यता दिवची असो पंचायत राज विधेयक दुरुस्ती कायदो
ह्यांनी आमच्या पंचायत मंत्र्यांना आणूचो असं आम्ही ठराव पण घातलो त्याच्यात.